कलम आहे. लोकसेवक आम्ही नाही का, आमदार आहे लोकसेवक मध्ये बसतो. मग अधिकारी लोकसेवक मध्ये बसतोय, कर्मचारी लोकसेवकामध्ये बसतोय, आमदार आहे लोकसेवकच आहे ना, तो काय घरसेवक आहे का? आणि मग हा काही चुकीचा जी कलम आहे त्याच्यामध्ये जी काही वाढ केलेली आहे, दुरुस्ती केली आहे, ती फार चुकीची केली. दोन वर्षाच्या सजेची 3 वर्षामध्ये रुपांतर केलं, तो सेशन मॅटर झालं. त्याच्यामुळे देशामध्ये पहिल्यांदा असा होताना पाहतोय आपल्या राज्यामध्ये, आणि याचा गैरफायदा अधिकारी कर्मचारी घेतात काही सगळेच नाही. काही नाराजी होती ती दप्तर दिरंगाईबद्दल होती, आता शिंदे सरकार अस्तित्वात आहे, त्याबद्दल काही तक्रार किंवा त्याबद्दल चांगलं काही करता येईल का, या अनुषंगाने काही सूचना किंवा? बिलकुल, दप्तर दिरंगाईचा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सामान्य माणसाला त्रास होता कामाने, आमदाराचा पोरगा आला म्हणून तहसीलदारांनी उठून बसून त्याचं काम करावं, आणि सामान्य माणसाला मात्र चक्रा मारत लागावे अशी स्थिती देशा राज्यामध्ये राहता कामाने, त्यासाठी दप्तर दिरंगाई कायद्याचं खरं तर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र होऊन, हे सगळे IAS ऑफिसर आहे, हे काहीच करत नाही अर्ध्या अधिक, यांचा कधी दौरा नसतं, यांच्या कधी तपासण्या होत नाही, आणि त्याचे परिणाम सामान्य माणसावर पडत राहतात. लहान लहान गोष्टीसाठी हेलपाटी घ्यावी. सामन्यातून ज्या पद्धती मुख्यमंत्र्यांवरती कळसूत्री बाहुल्यांचा खेळ चालू आहे महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल काय कसं आहे, माझं काय मत आहे का, शिंदे साहेबांनी काय चांगलं काम केलं. एका रात्री 2 रास्त्यात या वर्षा बंगल्यावर गर्दी असणारा राज्यातला पहिला मुख्यमंत्री आहे, सामान्य माणसाला सहज भेटणारा. नाहीतर आम्ही पाहतोय आमदार असताना आम्हाला सुद्धा अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय वर्षावर प्रवेश नाही राहायचा. आता तर जनसामान्य माणूस बिलकुल असं वाटतं का शिंदे म्हणजे आपणच आहे मुख्यमंत्री, ह्या एक चांगुलपणा आहे पाहिला पाहिजे. निवड विरोधक म्हणून टीका करणं चांगलं नाही, काही चांगल्या गोष्टीला तुम्ही चांगलं म्हणायचं शिकाव ना. टीका करतात की 6 वाजेपर्यंत जर मुख्यमंत्री काम करत असेल तर मग झोपतात कधी, आम्ही पण सरकार चालवलंय. बरोबर आहे, आता झोपता कधी, म्हणजे एखाद्या दिवशी झोप घेत असणार, दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करत असेल, वेगवेगळी पद्धत आहे. झोपतात कधी, मग वाटतं कॅमेरे लावून टाकू त्यांच्यासाठी आपण. अजित पवार असं म्हणाय की 6 वाजता तुम्ही काम करता, पहाटेच्या 6 वाजतापर्यंत काम करता, तर झोपत पण जावा असा सल्ला दिला त्यांनी. हा, त्यांचं बरोबर आहे, ते पण अजितदादा पण काम करणाराच व्यक्तिमत्व आहे. ते 5-6 वाजता कधी कधी मंत्रालयात येणारे आहे, त्यांच्यानं माहित आहे का काम करणाऱ्या माणसामध्ये. आता तुम्ही पाहिलं मधात भोंग्यासाठी किती रात्रंदिवस फिरत होते, तुम्हाला झोप येत होती का? भोंगा वाजला पाहिजे, भोंगा वाजला पाहिजे. तुम्ही एकदम मागं लागले का, तिच्या मागं लागता, तसं त्यांचं पण होत असं. थँक्यू.